गुड मॉर्निंग मित्रांनो, आज डे 3 आहे आणि आता आपल्या गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे, तर तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या। तर आता आपण उद्या आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे, तर त्याची आम्ही तयारी करणार आहे। आता आमची एका साईडला जेवणाची तयारी चाललेली आहे, तर पप्पा बाप्पाची पूजा करून घेत आहे। तर आता तुम्ही बघू शकता, जसे दिवस जात आहेत तर बाप्पाचं तेज येते आहे आणि जसं जसे दिवस वाढत जातील ना, तसं बाप्पाची मूर्ती सुद्धा जवळ होतं, कारण बाप्पाला सुद्धा निघणं डिफिकल्ट होऊन जातं घरात ना। आता आपला नैवेद्य रेडी आहे, तर आपण बाप्पाला नैवेद्य दाखवतोय। तर आज आपण केलं आहे बासुंदी, वरण भात, अळूचं खतपतं, वालाची भाजी, वाटाण्याचा रोस आणि भेंडीची भाजी। तुम्ही सुद्धा या प्रसादाला। तर मी माझ्या मित्राकडे आलो होतो आणि तुम्ही बघू शकता सुंदर असा देखावा केलेला आहे चाळ सिस्टम। तर तुम्ही बघू शकता चाळीतलं जीवन, चाळीतला संघर्ष, त्यातलं जे आपले आपुलकी असते ते पूर्ण ह्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुंदर असा देखावा केला होता। तसाच मग मी पुढे माझ्या मित्राकडे गौरी आगमनाला गेलो आणि तिकडे पाया वगैरे पडलो, थोडा टाईम स्पेंड केला आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे सेटअप केलं होतं त्या लोकांनी आणि केदारनाथचं असं गणपतीचं हे होतं। तसंच खाली तुम्ही बघू शकता जे पूर्ण गौरीचं आगमनाला जे काही त्यांची पद्धत आहे त्याप्रमाणे त्यांनी केलेलं होतं आणि मल्हारचं त्यांनी देखावा केला होता। तसंच मी दुसऱ्या मित्राकडे गेलो, त्यांनी सुद्धा खूप सुंदर अशी गौरी केली होती। हे माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं जे मी स्वतः बघितलं होतं, असं हेरवी मी व्हिडिओजमध्ये डेफिनेटली बघितलं होतं, पण हा जो अनुभव असतो ना हा स्वतः बघितल्यावर ह्याची मजा वेगळीच असते। सुंदर असं गौरींना नटवलं होतं आणि त्यामुळे ते अक्षरशः सुंदर वाटत होतं आणि असं वाटतं उभेहूब आपल्यासमोर त्या उभ्या आहेत। तर मग आपण असाच हा डे एंड केला आरती वगैरे करून आणि मग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।